आपण आता आधी मध्ये भेटतच राहू जरा, आता काही ते बघू शकता तुम्ही. आता ढोंगा बिंगा आहे. कॉल वाजून आलोय आपण आता जस्ट. पोचलोय घरी. नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुम्हाला डायरेक्ट बाईकवर बसलो आणि एका कॉलला जायला निघलो तेव्हाच भेटतोय डायरेक्ट. सुरुवात आपण केली आहे घाई घाईत खूप. आपल्याला अर्जंट कॉल आलाय, आपल्या नऱ्याचा कॉल आहे, नरेश माहिती असेल तुम्हाला, त्याने एक कॉल घेतलाय. तर तिथे चाललो आपण आता घाई घाईत. बोलला आत्तापासूनच शूट करायला घेऊया, नंतर आपला संध्याकाळी पण कॉल येईल म्युच्युअल ग्रुपचा भिवंडीला. तर आपण आता आधी मध्ये भेटतच राहू जरा, आता घाईत आहे बघू शकता तुम्ही. आता ढोंगा बिंगा आहे. आवाज जरा कमी येत असेल गाडीवर आहे म्हणून, समजून घ्या जरा. तर भेटू आपण पुढे. आता शो कसला आहे रे? रिटायरमेंटचा शो आहे, काहीतरी रनिंगच आहे. तर भेटू आपण पुढे. पोचलो आपण आता शोच्या लोकेशनवर. किती घाई घाई झाली पोचायला बघितलं असेल तुम्ही. तयारी चालू आहे पोरांची. आता तुम्हाला दाखवतो हे बघा, नरेशनेच आपल्याला फोन केलेला आता अर्जंट. एडिटिंगला बसलो होतो, त्याने फोन केला तर आलोय लगेच. आता त्यांची तयारी पण चालली. आता दाखवत होतो तयारी. काय जास्त करायची नाहीये, भोंगा वगैरे बांधतात रिक्षाला. बाकी काय, आपलं सामान गळ्यात घालायचं आणि सुरू करायचं वाजवायला. आता सौरभ पण येतोय बहुतेक, येतोय बोललाय, येत असेल. बँजो वाजवायला तोच आहे. आपण डायरेक्ट सुरू केल्यावर भेटूया वाजव. आलोय आपण आता जस्ट. पोचलोय घरी. छोटाच कॉल होता पण जरा घाई घाई झाली. ही व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ना वाजवायची, ही वेस्टची आहे.
वेस्टला वाजवून आपण परत ईस्टला वाजवायला गेलेलो. डोंबिवली ईस्टला काटायचे इथे, तिथे वाजवलं, तिथे वाजून मग आता आलो इथे. आणि ती वाजवायची व्हिडिओ बघितलात, ती आपली वेस्टची आहे, वेस्टला वाजवल्याची. ईस्टला वाजवला त्याची काय मी व्हिडिओ शूट नाही केली, कारण की आधीच आपल्याला घाई आहे. म्हणून मी पटापट कधी कॉल संपतो ते बघत होतो. एकदाचा कॉल संपला, लगेच पॅकअप वगैरे केला, लगेच आलो घरी. आता इकडे आपल्याला फ्रेश व्हायचं आणि निघायचं आपल्याला भिवंडी कालेरला जायला. आपल्याला लवली म्युझिकल ग्रुपचा कॉल आहे तिथे हळदीचा आज, तर आपल्याला तिथे पोचायचं आहे. सगळे तिकडनं तर निघाले असतील आपल्या लवली हाऊसवरनं सामान वगैरे घेऊन. फक्त आपल्याला आता डायरेक्ट जायचं, आता कसं काय जायचं बघूया. आता नरेश असेल जोडीला बहुतेक, आणखी मी त्याच्याच कॉलला गेलेलो. आता आम्हाला दोघांना लेट झाला आहे. सौरभ पण होता तिथे, सौरभ पोचला तिथे. आता कसं काय ते आता मलाच माहीत नाही कसं जायचं ते, बघूया आपण. आता नरेश असेल तर नरेशच्या जोडीला जाऊ आपण आणि पोचू. चला मी पण आता पटापट रेडी होतो. आपल्याला आपला ड्रेस कोड आहे तो घालायचा आहे, पिवळं शर्ट येल्लो शर्ट ते घालू आणि आपण निघूया आता. तर भेटू आपण आता पुढे डायरेक्ट तयार वगैरे होऊन निघताना. चला रेडी तर झालो आहे आपण, आता निघायचं आहे. नरेशची वाट बघतोय, नरेशचा आताच फोन आलेला, येतो आहे 5 मिनिटात दूरला. रेडी होऊन बसलो आहे तर आता आपण निघू आणि डायरेक्ट पुढेच भेटूया. आता निघताना नाहीतर आता तिथे डायरेक्ट पोचल्यावर समजेलच कसं काय ते. आता रेडी वगैरे तर झालो आहे, आता निघूया आणि भेटूया पुढे. आता चला बाय. आता पोचलो आहे आपण आजच्या लोकेशनवर. डायरेक्ट तुम्हाला पोचल्यावरच भेटलो आहे आणि जरा घाईत होतो. मयूर वाजवाज पोचलं, आता वाजवायला स्टार्ट करायचंय. आता डायरेक्ट आता वाजवताना भेटू, आवाज नाही येणार तुम्हाला.
इंट्रो सॉन्ग वाजून झालं आहे आपलं, आता डायरेक्ट आपण आता नंतर भेटू, फास्ट वाजवू ना आपण तेव्हा भेटू. जेवायला बसले माझं झालंय जेवण, मजा कसं पण झालंय जेवण मस्त. तर आता जेवण आपल्याला परत वाजवायचंय, आता झाले 11:15, आता 12:30 एक पर्यंत वाजवायचंय. काय जेवत नाहीत का कोण? लाजतोय तो. हा मग घेतलाय मी जेवताना, जाऊया आणि नंतर आता लगेच वाजवताना भेटू.
मिनिटं तरी आपला शो अजून चालूच आहे, अजून काय संपलं नाही. तुम्ही बघत असाल काय धमाल आली, वाजवायला तर मजा येते. 2:10 बाकी आहेत, आपला टाईम होता 1:30 रिक्षात मी थोडंफार ठेवलं, नेहमीप्रमाणे मी थोडं सामान ठेवतो, सामान वगैरे ठेवलं. आता पोरं भरतायत रिक्षात सामान, मी इथे आलो शूट घ्यायला. तर आज आपल्याला 12:30 पॅकअप करायचा होता, पण 12:30 पॅकअप करायचा होता पण त्यांना खूप आवडलं आपलं वाजवणं पब्लिकला, तर त्यामुळे त्यांनी टाईम वाढवला आणि आपण 2:00 वाजवलं. आम्हाला पण असं दमल्यासारखं काहीच झालं नाही, कारण की ते नाचत पण खूप चांगले होते, ते नातं चांगलं होतं, आम्हाला वाजवायला पण मजा आली. आणि मी आतमध्ये शूट घेऊ का नाही शकत, कारण की तिथे डी जे चालू असतो, त्यामुळे शूट घ्यायला जमत नाही. आज आपल्याला एकच कॉल होता, पण एक दुपारी पण आपण वाजवला कॉल, तुम्हाला माहिती आहे. तो वाजवल्यानंतर हा वाजवला, आज पण 2 कॉल झाले आपले, 2 कॉल होते आणि दोन्ही पण कॉल आपले एकदम चांगले झाले, मस्त झाले. तर आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया. आता तिथपर्यंत मी नाही शूट घेते, आपण आता इथेच टाटा बाय बाय करूया या ब्लॉगला. 2 कॉल होते आजचे या ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट ब्लॉग आपण लवकरच बनवूया, कधी काय ते मी तुम्हाला आता सांगू नाही शकत. साखरपुडा झाला, लाईक अँड सबस्क्राईब. साखरपुडा झालाय त्याचा, आत्ताच मी जाऊ नाही शकलो, जरा बाहेर सोडला होता त्यामुळे. तर तुम्ही आता सोबत राहिलात एंडपर्यंत या ब्लॉगमध्ये, मनापासून धन्यवाद. आपण पुढचा ब्लॉग लवकरच बनवू, कधी बनवू ते मी सांगू नाही शकत. आता मला जसं जमेल तसं मी नक्की बनवीन. तर आपण आता आपला नेक्स्ट ब्लॉग लवकरच बनवू आणि हा ब्लॉगला टाटा बाय बाय आत्ता करूया आणि ब्लॉग इथेच एंड करूया. आपण लवकरच भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.